12th स्टैंडर्ड चा मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण काही रिएक्शन आपण शिकला म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन हा एक मेथड आपली कंप्लीट झालेली आहे आणि त्यातले काही ड्रॉबॅक्स आपल्याला निघालेले होते ज्याच्यामध्ये आपण डिस्कशन केला होता की आयोडिनेशन ऑफ अल्केन आणि फ्लोरिनेशन ऑफ अल्केन या ज्या दोन रिएक्शन आहेत तर त्या इनडायरेक्ट हॅलोजनेशन आहे कारण बघा फ्लोरिनेशन ऑफ अल्केन ही इनडायरेक्ट का असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फ्लोरिनेशन ऑफ अल्केन ही रिएक्शन एक्सप्लोजिव्ह रिएक्शन आहे आणि त्यामुळे आपल्याला तो कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करून ती रिएक्शन आपल्याला घडत असते आणि म्हणून आपल्याला अपेक्षित असलेला अल्किल फ्लोराईड या फ्लोरिनेशन ऑफ अल्केन या रिएक्शन पासून आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर आयोडिनेशन ऑफ अल्केन ही पण आपल्याला इनडायरेक्ट का मिळाली तर त्याचं कारण आपण बघितलं की आयोडिनेशन ऑफ अल्केन आपल्याला डायरेक्टली आपल्याला रिएक्शन न मिळता त्या ठिकाणी आपल्याला काही ऑक्सिडायझिंग एजंट्स आपल्याला उपयोगात आणावे लागले होते त्याच्यामध्ये आपण बघितला होता ते HGO आपण उपयोगात आणला HIO3 आणला HNO3 आपण उपयोगात आणला यांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतो मग ही जी इनडायरेक्ट हॅलोजिनेशन आहे तर त्या इनडायरेक्ट हॅलोजिनेशनमध्ये मोस्ट कन्व्हिनियंट रिएक्शन्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड्स अँड अल्किल फ्लोराइड्स यासाठी आपल्याला आणखी दोन नेम रिएक्शन आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि त्या महत्त्वाच्या रिएक्शन असतील त्यांना आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन असं म्हणतो हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आपण कुणाला म्हणू शकता पा की एखादी रिएक्शन होत असताना एका अल्किल हलाइड जवळचा हॅलोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी दुसरा एखादा हॅलोजन आयटम येणे यालाच आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन असं म्हणतो म्हणजेच वेन वन ऑफ द हॅलोजन इज रिप्लेस बाय द अनदर हॅलोजन आयटम्स ड्युरिंग द केमिकल रिएक्शन इज कॉल्ड ॲज द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मग या ज्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहेत तर त्यामध्ये आपण दोन प्रामुख्याने आपण रिएक्शन शिकतो ज्याला आपण फ्लिंकनस्टेन रिएक्शन आपण म्हणू आणि दुसरा असेल तर ज्याला आपण स्वार्ट्स रिएक्शन आपण त्याला म्हणतो तर या रिएक्शन बद्दल आपण या आज लेक्चर मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तर त्यामध्ये आपण डिस्कस करत असताना मी जे तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला जे होमवर्क देतोय ते होमवर्क तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा पा तर नाउ डिस्कस अबाउट द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन अँड द मोस्ट कन्व्हिनियंट रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड्स दॅट इज द फ्लिंकनस्टेन रिएक्शन मग आपण फ्लिंकनस्टेन रिएक्शन जी असेल तर इट इज द मोस्ट कन्व्हिनियंट रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड अल्किल आयोडाइड आपल्याला तयार करण्यासाठी ही मोस्ट कन्व्हिनियंट रिएक्शन आहे आणि ही फ्लिंकनस्टेन या सायंटिस्टने आपल्याला मिळवलेली आहे आणि या रिएक्शन मध्ये एक हॅलोजन आयटम दुसऱ्या आयोडीन आयटम म्हणून रिप्लेस होत असतो याला आपण फ्लिंकनस्टेन रिएक्शन असं म्हटलं जातं म्हणजेच आपण असं म्हणतो वेन द एनी अल्किल क्लोराइड्स और अल्किल ब्रोमाइड्स कॅन रिएक्ट विथ द सोडियम आयोडाइड ऍट हायर टेम्परेचर अँड फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग द अल्किल आयोडाइड दिस रिएक्शन इज नोन ॲज द फ्लिंकनस्टेन रिएक्शन फ्लिंकनस्टेन रिएक्शन आपण कधी म्हणतो पा एखादा अल्किल क्लोराईड असेल किंवा एखादा अल्किल ब्रोमाइड असेल यांची रिएक्शन जर आपण सोडियम आयोडाइड सोबत करत असताना जर आपण टेम्परेचर सप्लाय करत असाल आणि त्यातून तुम्हाला जर अल्किल आयोडाइड बनत असेल तर त्या प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणू पा फ्लिंकनस्टेन रिएक्शन असं म्हटलं जातं म्हणून आपण फ्लिंकनस्टेन रिएक्शन आपण कधी म्हणता पा वेन अल्किल क्लोराइड्स और ब्रोमाइड्स रिएक्ट्स विथ सोडियम आयोडाइड इन प्रेजेंस ऑफ एसीटोन और मिथेनॉल एज अ सॉल्वेंट टू फॉर्म अल्किल आयोडाइड दिस रिएक्शन इज नोन एज फ्लिंकनस्टेन रिएक्शन आपण त्यांना म्हणतो म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणतो या रिएक्शन मध्ये आपण साधारणतः अल्किल क्लोराइड्स आणि अल्किल ब्रोमाइड्सचाच उपयोग आपण करतो यातला अल्किल ब्रोमाइड मोस्ट कन्व्हिनियंट और मोर रिएक्टिव्ह दॅन द अल्किल क्लोराइड डिपेंडिंग अपॉन द बॉडी एनर्जी हे त्याचं तुम्हाला रिझन माहित आहे म्हणून आपण अल्किल क्लोराइड पेक्षा अल्किल ब्रोमाइड जो असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर आपण ही रिएक्शन होत असताना इट इज अ सिंपल SN2 रिएक्शन मेकॅनिझम
या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला फक्त आणि फक्त SN2 रिएक्शन मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण एखादा अल्किल ब्रोमाइड आपण घेतला याच्या सोबत सोडियम ब्रोमाइड सोडियम आयोडाइड याची रिएक्शन करताना एखादा एसीटोन एसीटोन तुम्हाला सगळ्यांना ओळखीचा आहे ज्याला आपण डायमिथिल कीटोन म्हणतो किंवा या एसीटोनच्या ऐवजी आपण मिथॅनॉल पण आपण उपयोगात आणू शकता आणि त्यानंतर पहा तुम्हाला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर आर आय आणि प्लस हा एन ए बी आर आपल्याला मिळतो. या रिएक्शन मध्ये आपण करतोय काय तर एक्सचेंज ऑफ हॅलोजन करता एक्सचेंज ऑफ हॅलोजन आपण करण्यासाठी कोणता रिएजंट वापरला सोडियम आयोडाइड आपण उपयोगात आणतो आणि या ब्रोमिनचे आणि सोडियमचं कॉम्बिनेशन होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोण येतो पा आयोडीन आयटम येतो म्हणजे ब्रोमिन आयटम निघून चाललाय आणि त्या ठिकाणी आयोडीन आयटम यायलाय यालाच आपण म्हणतो हायड्रोजन एक्सचेंज रिएक्शन. आणि या रिएक्शन मध्ये आपण तयार होणारा कंपाऊंड कोणता असेल आयडो अल्किल किंवा अल्किल आयोडाइड आपण त्याला म्हणतो. म्हणून आपण डायरेक्टली तुम्हाला जर अल्किल आयोडाइड बनवायचं असेल तर त्यासाठी आपण या हायड्रोजन एक्सचेंज रिएक्शनचा प्लिंकनस्टेन रिएक्शनचा आपण उपयोग करू शकतो. या रिएक्शन मध्ये आपण काय पाहतोय पा दिस रिएक्शन शोज द दिस रिएक्शन शोज शोज SN2 रिएक्शन मेकॅनिझम. या रिएक्शनचा आपल्याला मेकॅनिझम जे आपल्याला पाहायला मिळेल तर ते कोणतं मिळेल पा SN2 रिएक्शन मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं हे आपण लक्षात घेऊ. त्याचबरोबर आपण या रिएक्शन मध्ये पहा येणारा जो रिएक्टंट असेल किंवा रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल क्लोराईड्स ऑर ब्रोमाइड्स याची जर आपण रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपण जर बघितलं तर प्रायमरी अल्किल क्लोराईड्स ऑर ब्रोमाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन द सेकंडरी अँड टर्शरी अल्किल ब्रोमाइड्स अँड क्लोराईड्स. म्हणून आपण रिएक्टिव्हिटी आपण पाहत असताना रिएक्टिव्हिटी ऑर्डर इज द प्रायमरी अल्किल आयोडाइड क्लोराईड्स ऑर ब्रोमाइड्स इज मोर रिएक्टिव्ह than the secondary than the tertiary alkyl chlorides or bromides chlorides or bromides asa apan tya reactivity order of baddal aplyala mahiti asavi tar he apan klinkenstein reaction baddal aplyala mahiti asavi kai example mi tumhala detoy ka tar tya example madhe apan kay pahato ka yacha madhe mechanism pahatana mechanism aplyala garjecha nahi pan mechanism chi tumhala SN2 जे आपण बॅकसाइड अटॅकिंग होते त्यापासून तुम्हाला 100% इन्वर्जन कॉन्फिग्रेशन प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो हे आपण या रिएक्शन मध्ये आपण पाहतो. म्हणजे SN2 म्हटलात की त्यामध्ये तुम्हाला काय असेल पा 100% इन्वर्जन कॉन्फिग्रेशन प्रोडक्ट आपल्याला मिळतो अँड दिस रिएक्शन्स कॅन बी टेक्स प्लेस बाय अटॅकिंग ऑफ न्यूक्लियोफिल फ्रॉम द बॅकसाइड बॅकसाइडने आपल्याला त्याची अटॅकिंग होत असते असं आपण त्या SN2 रिएक्शन मेकॅनिझम बद्दल आपण जीओसी मध्ये आपण शिकलेला आहात. त्यानंतर आपण डिस्कशन आपण याच्या एक्झाम्पलवर आपण करतोय. एक्झाम्पल फार सिंपल असतील पण महत्त्वाची रिएक्शन आहे हे लक्षात ठेवा. सोडियम आयोडाइड एसिटोन किंवा मिथॅनॉल जर दिसला तर 100% त्या रिएक्शनला आपण प्लिंकनस्टेन रिएक्शन म्हणायला विसरू नका. त्यामुळे आपण काय म्हणतोय पा एखादा आपण मिथिल ब्रोमाइड आपण घेतला मिथिल ब्रोमाइड सोबत सोडियम आयोडाइडची आपण जर रिएक्शन आपण केला इन प्रेझेन्स ऑफ एसिटोन तर त्यावेळेस आपल्याला काय होईल पा इथला ब्रोमिन या सोडियम सोबत निघून जाईल आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो CH3 आय प्लस एन ए बी आर आपल्याला बनतो यालाच आपण म्हणू पा मिथिल आयोडाइड. तर मिथिल आयोडाइड आपल्याला तयार होण्यासाठी आपण कोणापासून तयार केला तर मिथिल ब्रोमाइड पासून आपण बनवणार तर यानुसार आपल्याला काय होतो पा तर ही प्लिंकनस्टेन रिएक्शन आपल्याला कंप्लीट होते. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलं तर एखादा तुम्हाला हा CH3CH2Cl याला आपण इथिल क्लोराईड असं म्हणतो किंवा क्लोरो इथेन यांच्या सोबत जर आपण सोडियम आयोडाइडची रिएक्शन करताना एखादा एसिटोन प्रेझेंट असेल तर त्यावेळेस आपण इथला हा क्लोरीन आयटम एक्सचेंज कुणामुळे होतो तर इथल्या आयोडीनमुळे आपल्याला होतो आणि त्यापासून तयार होतो तुमचा CH3CH2 आणि हा तुमचा आय आणि प्लस हा NaCl आपल्याला बनतो यालाच आपण काय म्हणू पा इथिल आयोडाइड असं आपण त्याला म्हणतो इथिल आयोडाइड. आणि त्यानंतर तुम्हाला काय म्हणतो पा तर हे कुणापासून बनणार आहे इथिल क्लोराईड पासून बनणार आहे. तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रायमरी अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी ही प्लिंकनस्टेन रिएक्शन आपण शिकत असतो. तर याचे एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअपवर देणार आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. तर ही एक आपण हॅलोजन एक्सचेंज आपण पाहतो ज्याला आपण क्लिंकनस्टेन रिएक्शन आपण म्हणणार आहोत. दुसरी आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आपण शिकणार आहोत ज्याला आपण म्हणतो स्वार्ट्स रिएक्शन ज्याला आपण म्हणतो स्वार्ट्स रिएक्शन.
तर स्वार्ट्स रिएक्शन मध्ये आपण काय पाहतोय पा याच्यामध्ये आपल्याला काय असेल तर फॉर्मेशन ऑफ फ्लोरो अल्केन यांच्यामध्ये आपल्याला फ्लोरो अल्केन्स आपल्याला मिळवायचे आहेत आणि फ्लोरो अल्केन्स जर आपल्याला मिळवण्यासाठी आपण या स्वार्ट्स रिएक्शनचा आपण उपयोग करतो आता स्वार्ट्स रिएक्शन नेमकी काय असते याच्यावर आपण चर्चा करू तर फार सिंपल ही रिएक्शन आहे याच्यामध्ये पण फार जास्त आपल्याला मेकॅनिझम किंवा रॉकेट सायन्स नाही फक्त नेम रिएक्शन आहे आणि या नेम रिएक्शन तुम्ही लक्षात ठेवता अशी अपेक्षा करतो तर ही स्वार्ट्स रिएक्शन आपल्याला काय सांगतो का इट इज कन्व्हिनियंट फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड अल्किल फ्लोराइड आपल्याला तयार करण्यासाठी आपण या रिएक्शनचा उपयोग करतो मग अल्किल फ्लोराइड आपण का या रिएक्शन पासून बनवायचं आहे कारण फ्लोरिनेशन ऑफ अल्किल ही एक्सक्लुसिव रिएक्शन आहे त्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला ती रिएक्शन घडते आणि म्हणून आपल्याला ती लॅबोरेटरी मध्ये आपण उपयोगात आणत नाही जर तुम्हाला लॅबोरेटरी मध्ये अल्किल फ्लोराइड जर तयार करायचा असेल तर या स्वार्ट्स रिएक्शनचा आपण उपयोग करत असतो मग स्वार्ट्स रिएक्शन मध्ये आपण काय शिकता व्हेन द अल्किल क्लोराइड्स ऑर ब्रोमाइड्स कॅन रिएक्ट विथ द इनऑर्गॅनिक मेटल फ्लोराइड्स in to form the corresponding alkyl fluorides this reaction is called as the swartz reaction apan kadhi mhanu pa ki ekada alkyl fluoride kiwa alkyl bromide yancha sobat jar apan metal fluoride shi reaction karto ani metal fluorides mhanje inorganic fluorides apan tanna mhanto mag silver fluoride asel mercurous fluoride asel cobalt fluoride asel kiwa antimony fluorides astil यांची रिएक्शन आपण जर अल्किल क्लोराइड आणि ब्रोमाइड सोबत केला तर ड्यूरिंग दिस रिएक्शन द क्लोरीन ऑर ब्रोमीन कॅन एक्सचेंज बाय द फ्लोरीन ऍटम अँड दिस रिएक्शन इज कॉल्ड एज द स्वार्ट्स रिएक्शन मग या स्वार्ट्स रिएक्शन मध्ये आपण काय पाहतोय का की व्हेन अल्किल क्लोराइड्स ऑर ब्रोमाइड्स रिएक्ट्स विथ metal fluorides to form alkyl fluoride या रिएक्शन ला आपण काय म्हणू बा स्वार्ट्स रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो मग आता बघा मेटल फ्लोराइड्स कोणते असतात तर त्यासाठी आपण रिएजंट म्हणून आपण त्याला रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा रिएजंट्स कोणते असतील तर एखादा सिल्वर फ्लोराइड असेल किंवा एखादा मर्क्युरस फ्लोराइड असेल किंवा एखादा तुमचा कोबाल्ट ट्राय फ्लोराइड असेल अँड अँटीमनी त्याला आपण म्हणतो हा अँटीमनी फ्लोराइड्स असते यांचा उपयोग आपण रिएजंट म्हणून आपण केला जातो ही नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये आपल्याला ही रिएक्शन आपल्याला घडत असते फार सिंपल रिएक्शन आहे रिएजंट आपण कोणता वापरला त्यानुसार ती रिएक्शन तुम्हाला बॅलन्स करावी लागेल तर या रिएक्शनला आपण स्वार्ट्स रिएक्शन म्हणतो याला आपण SN2 रिएक्शन मेकॅनिझम म्हणतात याच्यात अल्किल ब्रोमाइड हा मोर रिएक्टिव्ह असतो कोणापेक्षा अल्किल क्लोराइड पेक्षा आणि त्याचबरोबर आपल्याला दिस रिएक्शन ऑल्सो यूज फॉर द सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोजन एक्सचेंज ऑफ जेमिनल डायहॅलाइड्स जेमिनल डायहॅलाइड्स पण आपल्याला हॅलोजन एक्सचेंज करण्यासाठी या रिएक्शनचा आपण उपयोग करत असतो तर त्यासाठी आपण रिएक्शन करत असताना पा याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल किंवा जनरल रिएक्शन आपण पाहतो हा तुमचा अल्किल क्लोराइड घ्या किंवा ब्रोमाइड घ्या किंवा अल्किल फ्लोराइड घ्या यांच्यासोबत जर आपण AgFc रिएक्शन आपण करत असाल तर इथं तुम्हाला काय असेल पा इथं तुम्हाला कधी कधी कार्बन टेट्रा क्लोराइड आपल्याला दिसेल तर याच्यामध्ये आपण हॅलोजन एक्सचेंज करणार आहात हा हॅलोजन आयटम जो असेल तर तो या सिल्वर सोबत कंबाईन होतो आणि त्या हॅलोजनच्या ठिकाणी कोण येतो फ्लोराइड येतो आणि तयार होतो तुमचा RF आणि प्लस हा तुमचा AgX आपल्याला बनतो यालाच आपण अल्किल फ्लोराइड असं म्हणतो अल्किल फ्लोराइड अशी एक आपल्याला रिएक्शन आपल्याला पाहायला मिळेल मग आता पहा ज्यावेळेस आपण सिल्वर फ्लोराइडचा आपण उपयोग करता त्यावेळेस आपण अल्किल फ्लोराइडचे एकच मॉलिक्यूल आपण उपयोगात आणायचा जर आपण एखादा मर्क्युरस फ्लोराइड आपण आणत असाल म्हणजे एक एक्झाम्पल आपण पाहत असताना एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहतो एखादा आपण CH3Br आपण घेतला मिथिल ब्रोमाइड त्यासोबत जर आपण HG2F2 याचा जर उपयोग केला तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला याचे दोन मॉलिक्यूल आपण उपयोगात आणायचे आणि तयार होणारा कंपाऊंड कोणता असेल तर CH3F हा 2 टाइम्स आपल्याला मिळेल आणि प्लस काय मिळेल आपल्याला पहा प्लस हा तुमचा HG2Br हा तुम्हाला कंपाऊंड मिळेल तर या पद्धतीने आपण ही रिएक्शन आपण करू शकता तर याला आपण म्हणतो पा स्वार्ट्स रिएक्शन आता पा याच्या ऍप्लिकेशन मध्ये जर आपण केला तर या रिएक्शनचा आणखी एक उपयोग आपल्याला असा मिळतो की एखाद्या पॉलीहॅलाइड्स सबस्टिट्यूशन
जर आपल्याला फ्लोरीन मुळे घडवायचं असेल तर या स्वॉट्स रिएक्शनचा पण आपण उपयोग करत असतो. फॉर एग्जांपल पा त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये सांगत असताना आपण काय म्हणतो तर ऍप्लिकेशन ऑफ स्वॉट्स रिएक्शन. स्वॉट्स रिएक्शनचा ऍप्लिकेशन काय असेल पा ऍप्लिकेशन याच्यामध्ये आपण काय म्हणतो तर याला आपण फ्लोरिनेशन फ्लोरिनेशन ऑफ जेमिनल जेमिनल फ्लाइट्स किंवा डायलाइट्स. तर याच्यामध्ये आपण जेमिनल डायलाइट्स आपल्याला फ्लोरिनेशन करण्यासाठी या रिएक्शनचा उपयोग करतो आणि त्यामध्ये आपण जनरली हा कोबाल्ट ट्रायफ्लोराइड किंवा अँटीमनी ट्रायफ्लोराइडचा आपण उपयोग करत असतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल पाहतोय का तर एखादा तुमचा हा सी एस थ्री हा सी सी एल हा सी एल आणि हा तुमचा सी एस थ्री असेल त्याला आपण काय म्हणू प्रोपिलिडिन क्लोराईड म्हणतो. आणि हा जो प्रोपिलिडिन क्लोराईड असेल यांच्यासोबत जर आपण अँटीमनी क्लोराईड आपण घेतला असाल अँटीमनी क्लोराईड तर ही रिएक्शन आपण बॅलन्स करत असताना आपण लक्षात ठेवायचं का याचे तीन मॉलिक्यूल आपण घेतला याचे दोन मॉलिक्यूल आपण घेतो. याचे काय घ्यायचे आपल्याला तीन मॉलिक्यूल आपण घेतला याचे दोन मॉलिक्यूल आपण घेतो. त्यानंतर पहा इथले दोन क्लोरीन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी हे दोन फ्लोरीन आयटम्स आपल्याला येतात आणि त्यापासून तुम्हाला फ्लोराईड डाय फ्लोराईड कंपाऊंड आपल्याला फॉर्मेशन होतील. त्यामध्ये आपण हा सी एस थ्री हा सी हा तुमचा एफ हा एफ असेल हा सी एस थ्री हे किती वेळेस मिळतील तुम्हाला थ्री टाइम्स आपल्याला मिळतील आणि प्लस हा टू टाइम्स आपल्याला एस बी हा तुम्हाला काय मिळेल बा सी एल टू सी एल थ्री असे तुम्हाला अँटीमनी क्लोराईड्स आपल्याला फॉर्मेशन होतील. अशा पद्धतीने आपल्याला हा डाय फ्लोराईड कंपाऊंड जेमिनल डायलाइटसाठीच वापरतात हे पण आपण लक्षात ठेवा. असंच आपण एखाद्या क्लोरोफॉर्म सोबत जर अँटीमनीची रिएक्शन आपण जर केला तर टेट्रा डाय फ्लोरो डाय क्लोरो क्लोरोमिथेन आपल्याला हा कंपाऊंड तयार होतो. त्यांना आपण जर 1070 केल्विन टेम्परेचर आपण जर दिला तर त्यांच्यापासून आपल्याला टेट्रा फ्लोरो इथिन तयार होतो आणि टेट्रा फ्लोरो इथिन यांचं जर पॉलिमरायझेशन आपण केला तर टेफलॉन हा एक आपल्याला पॉलिमर आपल्याला बनत असतो असे आपण त्या रिएक्शन मध्ये आपण लक्षात ठेवा. जसं आपण एक एक्झाम्पल पाहत असताना पहा एक आपण क्लोरोफॉर्म आपण घेतला सी एच सी एल थ्री याच्यासोबत आपण अँटीमनी क्लोराईडची आपण रिएक्शन केला तर यांच्यापासून आपल्याला काय मिळेल सी एच एफ टू सी एल असा आपल्याला मिळतो. यालाच आपण काय म्हणू का तर हा तुमचा डाय फ्लोरो आणि हा डा क्लोरो वन क्लोरो डाय फ्लोरो त्यानंतर तुम्हाला काय मिळेल का मिथेन. त्याच्यानंतर हाच मॉलिक्यूल आपण काय केला इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्रा क्लोराईड घेतला याच्यासोबत आपण सी एच हा तुमचा एफ टू सी एल याच्यासोबत आणखीन आपण काय केला या अँटीमनी फ्लोराईडचे आपण रिएक्शन केला याचे जर दोन मॉलिक्यूल आपण उपयोगात आणला तर तयार होतो सी एफ टू डबल बॉन्ड सी एफ टू हा मॉलिक्यूल आपल्याला बनतो हा तुम्हाला टेट्रा फ्लोरो इथिन आपल्याला बनतो. आणि हा जर टेट्रा फ्लोरो इथिन जर आपण हायर टेम्परेचरला आपण हीट केला त्याला आपण हा 1070 केल्विन टेम्परेचर एवढं जर दिला तर यामध्ये आपण काय करतोय का याला आपण हायर टेम्परेचर पॉलिमरायझेशन केला तर याच्यामध्ये आपल्याला तयार होणार आहे एन टाइम्स आपण घेतला असाल तर तयार होतो सी हा सी हा तुमचा एफ हा एफ हा एफ हा एफ आणि हा तुमचा तयार होणार आहे टेफ्लॉन. अशा पद्धतीने आपण पॉलिमरायझेशन आपण घडवू शकता. तर हे त्याचे ऍप्लिकेशन आपण पाहत असतो याच्यात काय जास्त इंटरेस्ट घेऊ नका पण स्वॉट्स रिएक्शन आपण एकंदरीत आपण एखादा फ्लोराईड बनवण्यासाठी आपण करत असतो असं आपण या दोन नेम रिएक्शन आपण लक्षात ठेवायचे आहे. तर हे आपण फार सिम्पल रिएक्शन आपण पाहिला उद्या आणखीन एक आपण नवीन इंटरेस्टिंग रिएक्शन आपण शिकणार आहात. तर इथं आपल्याला दोन हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मी तुम्हाला तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला आवडलं असेल तर याला लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.